रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. काही निघाली तरी ड्रॉपिंग होत होती, तर त्याला कटणं एकदा आम्ही प्लॉट सोडून दिले. रामकृष्ण हरी. तर आज आपण, मी रामायरोटेकचा प्रतिनिधी नवनाथ देवकदे, महालक्ष्मी कृषी एंटरप्राइजेस या माध्यमातून आज आपण अशा एका बागेमध्ये आलेलो आहे की तर त्या बागेला आपण काय बदल झाला, जे सुरुवातीपासून आपण बागेसाठी काय काय आपले उत्पादन दिलेले आहेत रामायरोटेकचे, ते दिल्यापासून बागेमध्ये काय फरक जाणवला, ते आपण आज आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं नाव आणि गाव आपण जाणून घेऊ, आणि त्या बागेमध्ये त्यांचे काय बदल झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. रामकृष्ण अरे नमस्कार. आपलं नाव सांगा. नाव हनुमंत पांडुरंग कुलकर्णी. गाव आपलं? गाव सोनन. सोनन सांगोला तालुक्यात आहे ना. सांगोला. आपला मोबाईल नंबर सांगा. 98 93 95 64. तर आपल्या बागेमध्ये रामायरोटेकचे प्रोडक्ट वापरल्यापासून आपल्याला काय बदल जाणवला हे आपण समोर शेतकऱ्यांना सांगू शकता की बाबा आपल्या बागेमध्ये काय बदल झाला हे तुम्ही सांगू शकता. बागेमध्ये पहिल्यांदा आपण साईज होत नव्हती, काही निघाली तरी ड्रॉपिंग होत होती, काही काढून आपण सेटिंग करून घेतले. पहिला वापर त्यांचा कळीसाठी आपण काय वापरलं, कळीसाठी आपण बायोसमृद्धी आणि रामा मॅजिक. हा. नंतर परत ना सेटिंग प्रेड मध्ये परत बायोसमृद्धी वापरलं. बायोसमृद्धी डबल वापरले. परत वरून निमकरण तुम्ही स्प्रे कंटिन्यू घेताय. 10 दिवसाला ते 15 दिवसाला निमकरण घेतो. तेलकटचा म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोल आहे. तेलकट जागेवरती कंट्रोल आहे. कंट्रोल आहे. एक दोन झाडाला तेलकट आलेलं आहे पण ते जागेवर थांबलेलं आहे. अवैध आलेलं आहे पण ते जागेवर थांबलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला बाग लावल्यापासून तुम्हाला काय अडचणी आल्या बाबा, पहिल्या भारामध्ये किती अडचणी आल्या आणि आता ह्या वेळेस तुम्ही वापरता तेव्हा? पहिल्या ह्याला कसं होत होतं म्हणजे अडचण सेटिंग व्हायला पण दमवत होतं भरपूरमध्ये, आणि तेलकट कवर होत नव्हतं. तेलकटनं एकदा आम्ही प्लॉट सोडून दिलेत. बरं. आणि ह्या वर्षीपासून म्हणजे तेलकट कंट्रोल. नेमकरण वापरल्यापासून तुम्हाला की बाबा नेमकरणचा रिझल्ट चांगला भेटला? चांगला भेटला. तेलकट जागेवरती थांबलेला आहे. थांबलेला. तुम्ही काय सांगू इच्छिता बरं, तुमच्या आसपासचे जे बागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या बागा काय काय कंडिशन आहेत? सध्या अर्धा प्लॉट पूर्ण फोडलेलं आहे. बरं. तुमच्या बागेमध्ये असं आहे का आता किती काय परिस्थिती आहे? आपल्या झाडा एक दोन तीन झाडावर आलं तर ती जागेवर थांबलंय. जागेवरती थांबलेलं आहे. थांबलेलं. बरोबर. आता झाडावरती सेटिंग किती आहे? झाडावर तरी पण 70 80 90 काय 100 पण आहे. बरं. ठीक आहे. झाडावर तीन तीनही आहेत जागेला एकदा, कुठं कुठं 5 5 पण आहेत. बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, बाग कसे आहे सेटिंग झालेलं झाडावरती माल पण बघू शकता. तुम्हाला वाटलं होतं का बाबा असं सेटिंग होईल एवढं, आणि पावसामध्ये आपली पूर्ण बाग सापडलेली होती, पहिली कळी गळून परत डबल आपण कळी काढून परत सेटिंग झालेलं आहे. पावसावर वाटत नव्हती बाग सक्सेस होईल. ह्या वर्षी काय बागात लक्ष नाही असं वाटत होतं, पण ह्या वर्षी म्हणजे पायी तसा लोड झालेला आहे. आहे. बरं. तुम्ही समाधानी आहे का? होय होय. 100% 100%. कशामुळे लोड झाला? ह्याच्यात आपण एक बायोसमृद्धी सृष्टी आणि रूट मॅजिक. बरं बरं. शे दिले. अजून दुसरी काय औषध आहेत ते पण आपण दिले. म्हणजे आता इथून पुढे आपण फुगवण्यासाठी काम करणार आहे. आता इथून पुढे आता आपण दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहे की इथून पुढचं जे काय अपडेट आहेत ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहे. हा पहिला भाग झाला. आपल्या ह्या बागेमध्ये पहिला तेलाचा प्रादुर्भाव जास्त होता. बरं. आता ह्या वेळेस तुम्हाला तेलाचा प्रादुर्भाव जास्त जाणवतोय का कमी आहे? कमी आहे. म्हणजे समाधानकारक. तर बाकीच्या शेतकऱ्यांना बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? बाकीच्या शेतकऱ्याचं कसं झालंय की कंपनी हे आहे हे म्हणत होते, पण आपल्याला पुरेपूर रिझल्ट आलेला आहे. तुमचा विश्वास आहे कंपनीवर? विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही 100% वापरले? 100% वापरले. तर त्याचं तुम्हाला अपडेट काय जाणवले? अपडेट फायदा म्हणजे तेलकट पूर्ण पैकी कंट्रोल आहे. साईजला पण फरक आहे पाहिजे तसा. सेटिंगला पण पाहिजे तशी सेटिंग आहे. सेटिंग पण भरपूर आहे. भरपूर आहे. भरपूर. ह्या कंपनीचं म्हणजे प्रोडक्ट चांगले आहेत काय असं ही नाही. म्हणजे तुम्ही समाधानकारक आहे बाबा, कंपनीचे उत्पादन वापरल्याबद्दल तुम्ही समाधानकारक आहे. होय होय. आता इथून पुढे आपण साईजसाठी काम करणार आहे, तर साईजसाठी आपण चिकट टेप लावून फळाला आपण बायोसृष्टी दिल्यानंतर चिकट टेप लावून आपण बघणार आहे की बाबा चिकट टेप लावल्यानंतर फळांना साईज किती वाढते हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे. शेतकरी मित्रांनो, साईज आणि चमक आणि ग्लेझिंग ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये भेटणार आहे.
रामकृष्ण अरे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण ह्यांना पुढील डोससाठी बाहेरसाठी आपण सजेशन केलेलं आहे, तर हा डोस दिल्यानंतर आपण एक 10 दिवसांनी आपण त्याचा अपडेट घेणार आहे, तर बघूया पुढील भागामध्ये अपडेट त्याची साईज आणि ग्लेझिंग चकाची कशी येते हे आपण पुढील अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यांना हा डोस दिलेला आहे आता।